मराठी ते धडक ते धडक. अर्जुन है तू, ये तेरा कुरुक्षेत्र है, तेरा कर्म ही शस्त्र है, रुकना नहीं, बढ़ता चल, बढ़ता चल. शासनाच्या सर्व योजना गोर गरीब जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमी अग्रेसर राहणारे, तसेच मोरिया भारत गॅस एजन्सीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात पुढाकार घेणारे प्रामाणिक आणि दिलदार व्यक्तिमत्व, परंतु आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकांच्या पोटात गोळा आणणारे आणि जिओ मराठीवर प्रेम करणारे धडाकेबाज व्यक्तिमत्व माननीय किशोर काका डोंबे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक जिओ मराठी मित्र परिवार. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसे जिओ मराठी न्यूज. तुमच्या डोक्याच्या वर सत्यमेव जयते लिहिलं आहे. दादाजीनं मंत्री महोदयांना फक्त सत्य सांगावं. तुम्ही एक सांगा, अध्यक्ष महोदयाच्या चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एसटी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही? तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय, अध्यक्ष महोदय तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतोय, आणि हा भर उन्हात त्या एसटीत बसलं ना तर चौफेर घाम येतं, त्याचे कष्ट अधिक जास्त आहे, आणि त्याला पगार कोण कमी आहे? छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाडला होता फक्त अन्यायासाठी. तुम्ही अन्याय का करताय? किमान वेतन कायदा काय म्हणतं? का किमान 14,000 वरती आपण पगार दिला पाहिजे. शासन जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या मारायचं? काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही. तुम्हाला राग काय येत नाही? चला, लाज वाटली पाहिजे ना याची थोडी. काय एका चालकाला तुम्ही 19,000, 25,000 ते 30,000 देता आणि तो सगळ्याची सेवा करतो त्याला फक्त 12,000 देता, लाज नाही वाटत? याचा राग काय येत नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला. आणि मग हे सत्य असत तर ते सत्य असन तर ते जे असत्य आपण वागतोय ते सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा. 2,00,000 रुपये पगार देतो कलेक्टरले, तिची गाडी फुकट आहे, तिचं डिझेल फुकट आहे, स्वयंपाक करणारी बाई फुकट आहे, विद्युत लाईन फुकट आहे, टेलिफोन फुकट आहे, 4-5 चपराशी आहे, बॉडीगार्ड वेगळा, 3 लाख खर्च करतोय आपण, आमच्या खिशातले पैसे आहे. 3.5 तुमचं मंत्रालय धळले, तुम्ही काय राज्य चांगले करायला निघाले? 3.5 लाख कोटी खर्च करतो आपण या कर्मचारी अधिकाऱ्यावर. 3.5 लाख कोटी तुमच्या मंत्रालयातले 6 मजले मंत्रालय जर सुधारले तर अख्खं राज्य सुधारायला वेळ लागत नाही. साहेबाचा रिमार्क आहे, डेप्युटी सीएम साहेबाचा रिमार्क आहे, आणि ही फाईल 2020 सादर केली आणि मंत्रालयातून ते 2024 बाहेर पडली या जिल्ह्यावर. त्याने म्हटलं उद्या मारतो मी तुला. त्यांचे आयोग 7वा आयोग 6वा आयोग 8वा आयोग, आमचा स्वामीनाथन आयोग आलाच नाही, तुम्ही केला नाही. खूप वेळ चालू आहे अध्यक्ष महोदय. हे 3.5 लाख कोटी खर्च करतोय, एक दिवस गेला तरी कमी पडत. 7 दिवस फाईल ठेवली म्हणून किती अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई आतापर्यंत केली ते सांगा. हे धर्मीची आणि तुला जीवाचरण करत भेटून राहू भार वादळ वाऱ्यात रत हे धर्मीची आण तुला जीवाचरण करत भेटून राहू भार वादळ वाऱ्यात रत पडू दे ठिंडगी लागू दे बनवा आई चरुण भेड तू अंधार भेद उजेड पाड पहाट नबी कर तू लढार तू लढार तू लढार तू बड़ी राजा बाट ही
गरीब, अनाथ आणि दिव्यांग बांधवांचे कैवारी म्हणून ओळख असलेले, तसेच शेतकऱ्यांच्या हक्कासाठी ताकदीने लढा देणारे, आपल्या आक्रमक आणि स्पष्टवक्तेपणाने विरोधातीलच नव्हे तर सत्तेतील दिग्गजांना देखील घाम फोडणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. अनाथ, गोरगरीब आणि दिव्यांग बांधवांप्रती संवेदना जपणारे आणि त्यांच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे लढा देणारे बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस प्रहार जनशक्ती पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानुसार प्रहार जनशक्ती पक्षाचे विटा शहराध्यक्ष सर्जेराव शिंदे, चंद्रशेखर शिंदे तसेच अपंग मित्र आणि जिल्हा समन्वयक वाहिद बागवान यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित विट्यात आमदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुकबधीर शाळेतील विद्यार्थ्यांना बच्चूभाऊंच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप देखील करण्यात आले. यावेळी बच्चूभाऊ प्रेमींनी भाऊंचा वाढदिवस आमच्यासाठी मोठा सण असल्याची भावना यावेळी व्यक्त केली. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी SC स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.